मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परसुरे यांचे वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना कर्करोगाने घेरलं होतं, मात्र या आजारांमधून ते सुखरूप बाहेर देखील पडले होते आणि पुन्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅकही केलं होतं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज 14 ऑक्टोबर अतुल यांच्या निधनाची माहिती समजतात कुटुंबियासोबतच मराठी मनोरंजन विश्वासाही दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचबरोबर अतुल परसुरे यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. अशातच अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी देखील शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. नमस्कार, मी वंदना गुप्ते. आत्ताच अतुल परसुरे आमच्या लाडक्या मित्राची आणि लाडक्या अभिनेत्याची दुःखद बातमी समजली. तो गेला आहे आणि खूप खूप आठवणी दाटून आल्यात. अतुल हा मराठी भाषेवर अत्यंत मनापासून प्रेम करणारा, शुद्ध भाषा बोलणारा, भाषेवरचं त्याची एक पकड होती आणि अभिमानाने मराठी भाषेचा लय जातो. इतका सुंदर लीलया वापरायचा नाटकात भूमिका करताना की अक्षरशः त्याची वाणी ऐकत राहावी. आणि विनोदी भूमिका असो, त्यांनी एका मंदबुद्धी मुलाची भूमिका केली होती, तीसुद्धा अजूनही विसरणार नाही. अनेक भूमिका, गुरु ह्या नाटकातली त्याची भूमिका मी कधी विसरू शकत नाही. माझ्या सुंदर भिवणारमध्ये त्यांनी माझ्या भावाची पण एक भूमिका केली होती. आणि आत्ताच नुकताच आम्ही अमेरिकेचा एक दौरा करून आलो. आमचा हरवलेला पत्त्यांचा बंगला आणि त्याचं खरं खरं सांग हे नाटक, अशी दोन बरोबर नाटकं घेऊन आम्ही गेलो होतो. अमेरिकेचा दौरा केला, 6 महिना आम्ही बरोबर होतो. तो व्यवस्थित स्वतःची काळजी घेत होता. कॅन्सरमधून बाहेर आल्यानंतर त्याला खूप उत्साह वाटत होता. तो म्हणाला, मला इतकं बरं वाटतं ह्या सगळ्या माझ्या या मनस्थावात मी बाहेर पडलो आहे. आणि डॉक्टरांनी आता मला पूर्ण चिठ्ठी दिली की तू जा एन्जॉय आणि तू आता यातनं बाहेर पडला आहेस. पण हा रोग असा आहे विलक्षण, त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. पण त्यांनी खूप धीराने तोंड दिलं ह्या सगळ्या प्रकाराला आणि अत्यंत कॉन्फिडेंटली त्यांनी तो दौरा पूर्ण केला. स्वतःची काळजी घेत होता पण त्यांनी खूप खूप त्याला आनंद झाला की आपण परत एकदा नाटकाच्या दौऱ्यावर जातो आहे आपल्या कलाकार मित्रमैत्रिणींबरोबर. आणि त्यांनी खरंच मनापासून आनंद घेतला त्या दौऱ्याचा. त्या दौऱ्यात मी बरोबर होते याचा मला खूप खूप आनंद होतो आहे. खूप असा सहवास मिळाला जाण्यापूर्वी. फार चटका लावून गेला आहे हा. वयाचं 57व्या वर्षी जाणं हे शब्दांच्या पलीकडचं आहे सांगणं. तो जगन्मित्र होता, उत्तम कलाकार होता, उत्तम माणूस होता आणि नाटकावर अतिशय मनापासून प्रेम करणारा होता. अशा मित्राला माझी श्रद्धांजली. देव त्याच्या घरच्यांना हे दुःख पेलेची ताकद देव. नमस्कार. न्यूज 18 लोकल, प्रियांका चक्ता, मुंबई.